जर एखादा पदार्थ खाल्ल्याने सेक्स लाईफ सुधारते किंवा एखादा पदार्थ प्यायल्याने हॉर्मोन्स स्टेबल होतात अशा गोष्टी सिद्ध झाल्या, तर मग तो पदार्थ हमखास विकला जाईल. संतुलित आहार, ॲक्टिव्ह लाईफस्टाईल आणि मानसिक आरोग्य या गोष्टी उत्तम सेक्स लाईफसाठी आवश्यक असतातच, पण असेही काही नैसर्गिक पदार्थ असतात ज्यांच्यामुळे तुमची लैंगिक क्षमता वाढू शकते. लैंगिक सुख मिळवण्यासाठी एंडॉर्फिन हा घटक आवश्यक मानला जातो. या घटकात निरोगी लैंगिक आयुष्यासाठी लागणारी आवश्यक तत्व असतात. यामुळेच एखाद्या व्यक्तीमध्ये कामेच्छा जागृत होऊ शकते किंवा ती वाढू शकते. उत्तम लैंगिक आरोग्यासाठी इतिहासात अनेकांनी काही वैज्ञानिक सल्लेसुद्धा लिहून ठेवले आहेत, जसं की दररोज 50 कालवं म्हणजेच 50 ऑयस्टर्स नाश्त्यामध्ये खावी असं म्हटलं जातं. पण लैंगिक आरोग्य आणि कालवं यांचं नेमकं नातं काय आहे हे अजूनही सिद्ध झालेलं नाही. मग ही अफवा कोणी पसरवली? असं सांगितलं जातं की ॲफ्रोडाईट या प्रेमाच्या ग्रीक देवतेचा जन्म झाला तेव्हा ती समुद्रातून वर आली होती. या देवतेच्या नावावरूनच ॲफ्रोडिशियॅक हे नाव पडलं होतं. कामेच्छा जागृत करणाऱ्या एखाद्या पदार्थाला ॲफ्रोडिशियॅक असं म्हटलं जातं. ऑयस्टर्सना ॲफ्रोडिशियॅक म्हटलं जातं. त्यात मोठ्या प्रमाणात झिंक आढळतं. शरीरात टेस्टोस्टेरॉनची निर्मिती करण्यासाठी झिंकचा उपयोग होतो. संशोधनानुसार झिंकमुळे वीर्याची गुणवत्ता वाढून प्रजनन क्षमतेतही वाढ होते. शेलफिश, लाल मांस, भोपळा, अंबाडी, तीळ, काजू, बदाम, चवळीच्या शेंगा, वाटाणे, मटकी, दूध आणि चीज या पदार्थांमध्येही झिंक मुबलक प्रमाणात आढळतं. पण मग चॉकलेटचं काय? ज्याला प्रेमाशी अगदी सहज जोडलं जातं त्या पदार्थाने सेक्सची इच्छा वाढते की नाही? जास्त चॉकलेट खात असल्यास प्रेमात पडण्याची शक्यता जास्त असते असंही म्हणतात. चॉकलेटमध्ये फिनिल इथिलमाइन अर्थात PEA हा पदार्थ असतो. याला लव्ह केमिकल असंही म्हटलं जातं. PEA मेंदूतील ठराविक भागात डोपामाइनचा पुरवठा सुरू करतं. हे केमिकल तुम्ही प्रेमात असाल तर काही दिवसात शरीरात तयार व्हायला सुरुवात होते. चॉकलेटमध्ये PEA अत्यंत कमी प्रमाणात आढळत असतं, पण कोको ज्यापासून चॉकलेट बनतं ते रक्तप्रवाह वाढवण्यासाठी उपयुक्त असल्याचं सांगितलं जातं. तर मग चॉकलेट आणि लैंगिक क्षमता यांचा संबंध कधीपासून आहे? 16व्या शतकातील स्पॅनिश संशोधक हर्नेस कोर्टेस यांनी चॉकलेटचा शोध लावल्याचं सांगितलं जातं. कॉर्टेस यांनी किंग कार्लोस प्रथम यांना एक पत्र लिहिलं होतं. दक्षिण अमेरिकेत प्यायलं जाणारं चॉकलेट शरीरात प्रतिकार शक्ती वाढवतं तसंच थकवा दूर करतं असं निरीक्षण त्यांनी या पत्रात नोंदवलं होतं. दुर्दैवाने स्पॅनिश लोकांनी सांगितलेल्या चॉकलेटच्या वैद्यकीय गुणांना दक्षिण अमेरिकेतील लोकांनी स्वीकारलं नाही. त्यामुळे चॉकलेटच्या ॲफ्रोडिशियाक उपयोगाबाबत अर्थात कामेच्छा वाढवण्याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही आहे. आणखी एक गोष्ट जी नेहमी सेक्ससोबत जोडली जाते ती म्हणजे दारू. अल्कोहोलमुळे लैंगिक भावना वाढतात असं मानलं जातं. पण या अभ्यासात असं म्हटलं आहे की जरी अल्कोहोलमुळे लैंगिक भावना वाढत असल्या तरी त्यामुळे परफॉर्मन्सवर परिणाम होतो. अल्कोहोलच्या अतिसेवनामुळे पुरुष आणि स्त्री या दोघांमध्येही लैंगिक संवेदना कमी होतात. कालांतराने ही समस्या गंभीर होऊन त्यामुळे वंध्यत्वाची तक्रारसुद्धा पुढे येऊ शकते. त्यामुळे अल्कोहोलपासून दूर राहणं योग्यच राहील असं मानलं जातं. एका संशोधनानुसार पुरुषांमधील लैंगिक ताठरतेच्या समस्या रोखण्यासाठी काही आंबट पदार्थांचं सेवन फायद्याचं ठरू शकतं, ज्यामध्ये फ्लॅवोनाइड्स असतात. बेरी, लिंबू, संत्रा, मोसंबी अशा लिंबूवर्गीय फळांमध्ये अँथोसायनिन हे एक प्रकारचं फ्लॅवोनॉइड आढळून येतं. अशी फळं खाल्ल्याने इरेक्टाईल डिसफंक्शन किंवा ED सारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता 14% कमी होऊ शकते. जर यासोबत तुम्ही व्यायाम करत असाल तर ही समस्या 21% कमी होऊ शकते. त्यामुळे आपल्या आहारात फळांचा अधिक समावेश नक्कीच करायला हवा. काही संशोधकांच्या मते आहारात कडधान्य, फळं, भाज्या, हिरव्या शेंगा, भुईमूग आणि ऑलिव्ह ऑइल यांचा समावेश करणंही फायद्याचं ठरू शकतं. पण मुळात ॲफ्रोडिशियाक म्हणजे नेमकं काय? तर ॲफ्रोडाईट या ग्रीक देवतेच्या नावावरूनच ॲफ्रोडिशियाक हे नाव प्रचलित झालं. त्याची विभागणी 3 विभागात होऊ शकते. ते म्हणजे कामेच्छा जागृत करणारे, संभोग क्षमता आणि लैंगिक सुखकारक. पण खरंच ॲफ्रोडिशियाकमुळे लैंगिक क्षमता वाढते की नाही हे वैज्ञानिकरित्या सिद्ध होऊ शकलेलं नाही. लैंगिक आरोग्याचे तज्ज्ञ असलेले डॉक्टर क्रिशमन सांगतात की ॲफ्रोडिशियाक आहार घेणाऱ्या व्यक्तींना फक्त ते काम करत असतील असा विश्वास असतो, म्हणून ते हा आहार घेत असतात. जर एखादी गोष्ट तुमच्यासाठी उपयोगाची असेल तर तिचा कशाप्रकारे उपयोग आहे याला महत्त्व नसतं. काही पदार्थ आरोग्यदायी असतात, पण हा पदार्थ घेतल्यानंतर शरीरावर त्याचे कशाप्रकारे परिणाम होतात याची तपासणी करणंही तेवढंच गरजेचं आहे.
त्यामुळेच जर तुम्हाला तुमचा सेक्स ड्राईव्ह सुधारायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेतलेलाच योग्य राहील. त्यामुळेच तुमच्यासाठी उपयुक्त असलेल्या गोष्टी तुम्हाला समजतील. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी सबस्क्राईब करा BBC मराठीचं यूट्यूब चॅनल आणि भेट द्या BBCमराठी.com ला.